आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात. ज्ञानवापी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलेली आहे. वाराणसीतल्या जिल्हा न्यायाधीशांनी सुनावणी करावी असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. पुढचे 4 आठवडे सुप्रीम कोर्टाचा आदेश लागू राहणार असल्याचं यावेळेला कोर्टानं म्हटलंय. अहवालातला सोयीचा भाग लीक करू नका असा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. दरम्यान ज्ञानवापी मशिदीत नमाज पठण सुरू ठेवावं, नमाज पठणात कोणतीही बाधा येऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयानं वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी आता 6 जुलैपर्यंत पुढे ढकललेली आहे. त्या अनुषंगानं आता या पुढच्या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचा भगवा रंग उतरला आहे, त्यांच्यावर आता हिरवा रंग चढला आहे. आरती करणं बंद करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आता नमाज पठण करतील अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सांगली दौरा पावसामुळे रद्द झालेला आहे. पावसामुळे सांगलीत अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर अनेक भागातले रस्ते वाहून गेलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आलाय. स्वतः राज ठाकरेंनी ट्विट करून दौरा स्थगित झाल्याची माहिती दिलेली आहे. अयोध्या दौरा जरी स्थगित झालेला असला तरी रविवारची पुण्यातली सभा मात्र होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. लीलावती रुग्णालयात त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते. मनसेच्या सभेचा टीझर समोर आलेला आहे. पुण्यामध्ये मनसेची रविवारी सभा होतीये. या सभेचा टीझर मनसेकडून आज जारी करण्यात आलेला आहे. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी आपली बाजू मांडली. यावेळेला त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. आम्ही सरकारच्या विरोधात बोलू नये यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी म्हटलंय. तर महिलेला धक्का लागल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असं आव्हानही संदीप देशपांडे यांनी दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून खोचक टोला लगावलाय. आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजप नेहमीच वापर करून घेत आल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा येत्या 15 जूनला होणार असून 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जातील. या पार्श्वभूमीवर आमची तयारी सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तिथं ते इस्कॉन मंदिराला सुद्धा भेट देणार आहेत. त्यांना तसं निमंत्रण आल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे तिथं काही प्रमुख लोकांनाही भेटणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. राज्यसभा निवडणुकीतली चुरस वाढलेली आहे. आता काँग्रेसनं सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. 6व्या उमेदवारासाठी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळतीय. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देणार असल्यानं या निवडणुकीतली चुरस वाढलेली आहे. नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे परत गेलेले विकास कामाचे 65 कोटी रुपये जिल्ह्याला परत देण्याचा शब्द पाळला गेला नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्यासह जिल्ह्याचा विकास ठप्प झाल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. पुण्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात भाजपनं आज आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन केलंय. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात यवतमाळमध्ये गुन्हा दाखल केला गेलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा योगिता मासाळ, सारिका ताजने, वर्षा निकम या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केलेली होती. केतकी चितळे आणि लेखक नितीन भावे विरोधात अवधूतवाडी पोलिसात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केतकी चितळेच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. केतकीच्या विरोधामध्ये रवाळी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणी ठाणे विशेष अॅट्रॉसिटी कोर्टानं 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातले शेतकरी आणि जनतेच्या समस्या आम्ही मांडतो आहोत आणि या संवाद यात्रेची स्वतः शरद पवार यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचं शरद पवार यांनी कौतुक केलंय.
येत्या 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणामध्ये मॉन्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. अंदमानमध्ये 16 मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज आहे. यंदा मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकूणच समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगलीतल्या जत तालुक्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला. या पावसामुळे इथले पूल पाण्याखाली गेलेत. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर मंदिरातही पाणी साचल्यानं गुडघाभर पाण्यातनं प्रदक्षिणा घालण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे. वळसंगपासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवार संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस बरसतोय. वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसतोय. जत या दुष्काळी भागातही पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. या भागातले अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. वळसंग ते पाचापूर या पुलावरनं पाणी गेल्यानं रस्ता बंद झालाय. पुलावरनं पाणी गेल्यानं जत पूर्व भागातला संपर्क तुटलेला आहे. कोल्हापुरात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका शाहू कृतज्ञता पर्वाला बसलेला आहे. पावसामुळे सगळे कार्यक्रम रद्द करावे लागलेत. कुस्ती, फुटबॉल स्पर्धा, कृषी प्रदर्शन झालं असून दिवसभरातले सगळे कार्यक्रम रद्द झाले. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गुरुवार संध्याकाळपासूनच वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. ऊसासह सगळ्याच पिकांना या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका बसलाय. कागल तालुक्यातल्या बांदगे इथल्या एका शेतकऱ्याचा 1.5 एकरवरचा ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालाय. यामुळे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. पंढरपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या भागात मोठा पाऊस झालाय. मान्सूनपूर्व पावसामुळे केळी, आंबा आणि द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालंय. या भागात 30 एकरवरील केळी पिकाचं नुकसान झालंय. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस बरसला. पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं अर्ध जालना शहर रात्रभर अंधारात होतं. तुर्तास ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम जिल्ह्यातल्या एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेतलं गेलेलं आहे. वाशिमचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेतलं गेलं, ज्यामध्ये अग्निशमन दल, पोलीस दल, गृहरक्षक दल, विविध एनजीओज, एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उन्हाळ्यात कलिंगडाला मोठी मागणी असल्यानं वाशिम जिल्ह्यात यंदा 150 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली गेली. मात्र ऐन विक्रीच्या वेळेला कलिंगड आलेलं असताना भाव पडल्यानं कलिंगड उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेले आहेत. मुंबई पालिका माझगावमध्ये आता उर्दू केंद्र बांधणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. उर्दू केंद्र बांधण्यासाठी पालिकेकडून 12.88 कोटी रुपयांची निविदा काढली गेलेली आहे. माझगावमध्ये हा प्रकल्प व्हावा ही संकल्पना शिवसेनेच्या पुढाकारानं मांडली गेली होती आणि पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचं प्रतिनिधित्व असलेल्या माझगाव भागात हे उर्दू भवन असेल. कोपरगाव शहरातल्या खडकी भागात भटक्या आणि पिसाळलेल्या श्वानांनी दहशत माजवलेली आहे. भटक्या श्वानांनी अनेक लहान मुलांना चावा घेतलाय. त्यात 5 ते 6 लहान मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगर परिषद प्रशासनानं लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतायत. रत्नागिरीमध्ये रत्नकृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळेला जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील, खासदार विनायक राऊत आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते. नवी मुंबईच्या वाशी खाडी पुलावर डंपरचा अपघात झाला होता. या अपघातामुळे वाशी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. डंपरमध्ये 40 टन रेती असल्यानं कामात अडथळे येत आहेत. मात्र अद्यापही डंपर हटवला नसल्यानं सायन पनवेल महामार्गावरची वाहतूक कोंडी कायम आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक प्रचंड मनस्ताप व्यक्त करत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर लोणावळ्यात अपघात झाला. त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक संथगतीनं सुरू आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ धरणांमध्ये साठला जात असतो आणि ही नैसर्गिक प्रक्रिया असते. हा गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचा उपक्रम अकोला जिल्हा प्रशासनानं हाती घेतला. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा उपक्रम सुरू केला गेला आहे. यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झालाय. महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी सावित्री खाडी तोवळेगाव हद्दीत सोडलं जात आहे. गेली 3 दशकं सावित्री खाडी पट्ट्यातले ग्रामस्थ या प्रदूषणामुळे हैराण आहेत.
दरम्यान दूषित पाणी सोडण्याची नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले असून याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे। या वेळेला आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले। आंबेगाव मधल्या भावडी इथल्या भवानगिरी बाबा यांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलं। या वेळेला सातगाव पठारावर होत असलेल्या या शर्यतीसाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। औरंगाबाद मध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। पुढचे 10 दिवस हा महोत्सव सुरू असेल। या महोत्सवात राज्यभरातून अनेक उत्पादक सहभागी झालेले आहेत। भंडाऱ्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणीचं दर्शन घडलेलं आहे। T6 वाघीण आपल्या 5 बछड्यांसह मुक्त संचार करताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या खिरेश्वर सांगणोरे परिसरात रानगव्याचं दर्शन झालं असून रानगव्याला पाहिल्यावर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। या रानगव्याला वनविभागानं तातडीनं पकडण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। ताडोबातील 6 हत्ती अखेर गुजरातला हलवण्यात आलेले आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात बोटेझरी इथल्या कॅम्पमध्ये हे हत्ती वास्तव्याला होते, मात्र वैद्यकीय देखरेखीसाठी हे हत्ती गुजरातला हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। आता राधाकृष्ण टेम्पल ट्रस्ट या सगळ्या हत्तींची देखरेख करणार आहे। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। सचिन वाझेला कोर्टानं चांगलाच दणका दिलेला आहे। PMLA कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात सचिन वाझेला कोर्टानं चांगलाच दणका दिल्याचं पाहिलं पाहतोय आपण। PMLA कोर्टानं सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे तुरुंगातच आहे। PMLA कोर्टानं सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, सचिन वाझेने त्याच्या तब्येतीचं कारण देत त्याच पद्धतीनं त्याच्या सध्या पारिवारिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात घेता त्याने एक जामीन अर्ज केला होता। आणि या जामीन अर्जामध्ये त्याने पारिवारिक जे आहे आरोग्य संदर्भातले आणि त्याचे काही व्यक्तिगत मुद्दे आहेत, तपासामध्ये कोणतीही प्रगती नाहीये, त्याच पद्धतीनं ईडीनं तपास केला आहे त्यामध्ये आता माझा काही अधिक तपास करायचा नाहीये, मी त्यांना सहकार्य केलेलं आहे, यापुढेही जामीन जरी दिला तरी मी त्यांना तपासामध्ये सहकार्य करणं, असे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे जामीन अर्ज केला होता। आणि जामीन द्यावा असं विशेष ईडी न्यायालयाला मुंबई सत्र न्यायालयातील विनंती केली होती। मात्र सचिन वाझेची विनंती जी आहे ती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने फेटाळलेली आहे। कारण सचिन वाझेने ज्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे हे पाहता तो जर बाहेर आला तर त्या तपासामध्ये अडथळा आणू शकतो। त्याच पद्धतीनं तपासामध्ये जे साक्षीदार आहेत यांच्याशी छेडछाड करू शकतो असा युक्तिवाद जो आहे तो ईडीतर्फे करण्यात आला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती सचिन वाझे जामीन अर्ज जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। PMLA कोर्टानं सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहिली। 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा स्पीड न्यूज मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अरुण जाधव यांना तुळींज पोलिसांनी अटक केलेली आहे। खोटे दस्तावेज वापरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता मौजे तुळींज इथं पार्वतीधाम नावाच्या 3 मजली इमारतीचं बांधकाम केल्याप्रकरणी MRTP अंतर्गत अटकेची कारवाई केली गेलेली आहे। वसई सत्र न्यायालयानं सोमवारपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या पहूर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणाची चौकशी केली असता या तरुणाकडून बनावट 200 नोटा आढळल्या। या प्रकरणी पोलिसांनी उमेश राजपूत या तरुणाला अटक केली आहे। पोलिसांनी हिंगणे बुद्रुक इथून तरुणाच्या घरातनं 46 200 बनावट नोटा आणि प्रिंटर जप्त केले। दरम्यान पोलीस आता याबाबतीतला अधिक तपास करत आहेत। अक्कलकोट तालुक्यातल्या कल्लाप्पावाडीजवळ ST बस उलटली। खराब रस्त्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या बसमध्ये 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते। जखमींवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही।
वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेनेनं अमरावतीमध्ये बोंबाबोंब आंदोलन केलंय. गर्ल्स हायस्कूल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गेला. सतत दरवाढ होत असल्या कारणामुळे चक्क सिलेंडरची अंत्ययात्रा काढली गेली. वाढत्या महागाईमुळे थेट केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानी सीबीआयनं छापे टाकलेत. लालू आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर सीबीआयनं छापेमारी केलेली आहे. एकूण 15 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत, थेट जाऊया तिकडे. जे छायाचित्रकार होते बाळासाहेबांच्या जो काळ होता सुवर्ण काळ, तो छायाचित्रकारांचा आणि विशेषतः ब्लॅक अँड व्हाईट, आणि बाळासाहेबांचा जो चेहरा होता त्यांचं व्यक्तिमत्व होतं ज्याला आपण फोटोजेनिक म्हणतो. तुम्ही त्यांचा फोटो कोणत्याही अँगलने काढा तो उत्तमच येणार, रुबाबदार येणार. आणि त्यांना कुठूनही त्यांच्या ते फ्लॅश मारला तरी आपण वाघाचाच फोटो काढतोय असं फील लोकांना होतं. आता मी खूप नेते पाहतो, लोक फोटो काढण्यासाठी किंवा हे इलेक्ट्रॉनिक मीडिया अंगावर अक्षरशः पाडापाड आणि पडापाड होतो. पण बाळासाहेबांचा रुबाब एवढा होता की छायाचित्रकार सुद्धा घाबरायचे. असा फ्लॅश मारताना सुद्धा असे मी बघितलं आहे. आणि बाळासाहेब त्यांना एन्करेज करायचे काढ काढ. बाळासाहेबांचे असंख्य फोटोचा खजिना जगभरात आहे. पण मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या छायाचित्रकारांना जेवढे त्यांचे फोटो उत्तम प्रकारे मिळाले तेवढे फार कुणी जमा केले नाही. आता राजू काकडे होते खूप वर्षांनी मला भेटले, त्यांचे वडील होते मंदार काकडे म्हणून. संपूर्ण काकडे कुटुंब हे छायाचित्राच्या व्यवसायामध्ये होते आणि त्यांनी इतके फोटो काढले बाळासाहेबांचे. आता हे जी तरुण मुलं समोर बसलेली आहेत त्यांनी बाळासाहेबांना फार जवळून पाहिलं नाही. बाळासाहेबांना पाहणं, त्यांच्या जवळ जाणं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा मौका मिळणं यासारखा दुसरा आनंद नव्हता. अनेक वर्षांचा अनुभव मी घेतला, सामनाचं काम करताना घेतला त्यांच्याबरोबर. शिवसेना पक्षाचं काम करताना मी घेतला, अनेक अर्थानं घेतला. यातला प्रत्येक फोटो जो आहे त्या प्रत्येक फोटोला एक महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनामध्ये त्यांनी केलेली किंवा घडवलेली जी घटना होती जी या प्रत्येक फोटोमध्ये आहे, त्या प्रत्येक फोटोच्या मागे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या लढ्याचा इतिहास आहे, लक्षात घ्या. अनेक फोटो असे आहेत की त्या प्रसंगातून महाराष्ट्राला त्याने काहीतरी दिलेलं आहे. बाळासाहेब म्हणजे गर्दीचा कसा महासागर होता, तिथे गिरगाव चौपाटीवरचा फोटो आहे, बाळासाहेब असे बसले आहेत. बाळासाहेब भाषणाला उभे राहिले त्याच्या आधी जवळजवळ अर्धा तास फटाक्यांची आतषबाजी सुरू. अडवाणी होते व्यासपीठावर, प्रमोद महाजन, आणि तो जल्लोष चालला होता समोर चौपाटीवर बाळासाहेबांच्या नुसत्या त्या व्यासपीठावरती येण्यात. आणि बाळासाहेब सांगत होते की आता थांबा, आपण लोक थांबत नव्हते. शेवटी बाळासाहेब हजवत झाले आणि आज बघून आणि ते खाली बसले, तो फोटो टिपलेला. एका ब्रेकची वेळ झाली, बघत रहा न्यूज 18 लोकमत. कधी काळी दुष्काळी आणि आज बागायतदारांचा तालुका इंदप.
काय आहेत इंदापूरवासियांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊयात संध्याकाळी 6 वाजता संवाद यात्रेत थेट इंदापूरहून फक्त News18 लोकमतवर. कृषी प्रदर्शन रद्द झालं असून दिवसभरातले सगळेच कार्यक्रम रद्द केले गेले. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. ऊसासह सर्वच पिकांना वादळी वाऱ्याचा जबर फटका बसलाय. कागल तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा 1.5 एकरवरचा ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. पंढरपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी जबर पाऊस पडलेला आहे. माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या भागातही जबरदस्त पाऊस झालाय. मान्सूनपूर्व पावसामुळे केळी, आंबा आणि द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालंय. 30 एकरवरील केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झालाय. पावसामुळे इथला वीज पुरवठा खंडित झाल्यानं अर्ध जालना शहर रात्रभर अंधारात होतं. तुर्तास ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेतलं गेलंय. वाशिमचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेतलं गेलं. यात अग्निशमन दल, पोलीस दल, गृहरक्षक दल, विविध NGO, NCC आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला मोठी मागणी असल्यानं वाशिम जिल्ह्यात यंदा 150 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली. मात्र ऐन विक्रीला कलिंगड आले असता भाव पडल्यानं कलिंगड उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले, त्यामुळं या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होतीये. सातारा शहर महाबळेश्वर वाई परिसरात पहाटेच्या वेळेला तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. या पावसांच्या सरीमुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे महाबळेश्वरमधलं दृश्य बदलताना दिसतं आहे. महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात धुकं पसरलेलं आहे. नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल. तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 21 मेला हा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल तर 22 मेला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरून गेलंय. इथल्या पौर्णिमा बस स्थानक परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या हत्येनं एकच खळबळ माजली आहे. हरीश पटेल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून लूटमारीच्या उद्देशानं 5 जणांच्या टोळक्यानं त्याची हत्या केल्याचा संशय आहे. नवी मुंबईच्या वाशी खाडी पुलावर अपघात डंपरचा झालेला होता. या अपघातामुळे वाशी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. डंपरमध्ये 40 टन रेती असल्यानं कामात अडथळे येत होते. मात्र अद्यापही डंपर ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांपासून खरं तर संततधार पाऊस आणि त्यानंतरच्या अचानक आलेल्या पुराचा आसाममधल्या बराक खोऱ्यातल्या रहिवाशांवर अतिशय गंभीर असा परिणाम झालाय. इथल्या अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक भागांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे. इथल्या काही भागांमध्ये जिथं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय त्या ठिकाणी भारतीय लष्करानं मदत कार्य देखील केलेलं आहे. रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News18 लोकमत.